पिके काढणीला आल्यानंतर हमखास पाऊस होतो, त्यामुळे पिकाच्या जाती बदलून लवकर किंवा उशिरानं येणारे बियाणे वापरावेत, तसेच कृषी शास्त्रज्ञांना हवामानावरती आधारित जाती विकसित कराव्यात असं मत प्रसिद्ध हवामान शास्त्रज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केलं. ते राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये बोलत होते. जोगेश्वरी आखाडा येथील जगदंबा मंदिरामध्ये जगदंबा कृषी सेवा केंद्रातर्फे या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. बदलत्या हवामानामुळे निसर्ग आपल्याला चकवा देतो, आपण निसर्गाला चकवा द्यायला शिकलं पाहिजे, शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन शेती करावी असं यावेळी डख यांनी सांगितलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव डवले होते, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, नगरसेवक प्रकाश भुजाडी, सचिन वणे, निलेश धसाळ, रवी भोंगळ, किशोर भोंगळ, आदिनाथ भोंगळ यांच्यासह परिसरातील शेतकरी या मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये उपस्थित होते.